पाऊले चालती पंढरीची वारी आणि चालून चालून थकल्यावर विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी जर मसाज यंत्राने तुमच्या पावलांना मसाज करून दिला, तसेच तेलाने मालिशसुद्धा करून दिली, पुढील मुक्कामाच्या किंवा विसावाच्या ठिकाणी गेल्यावर पावलांना लावायला आयोडेक्स किंवा झंडूबाम मिळाला किंवा पेनकिलर मलम मिळाले तर तेही मोफत. कल्पना वाटते ना? ही कल्पना नाही तर खरी गोष्ट आहे. करमाळा पंचायत समितीने आषाढी वारीच्या निमित्ताने पालखी सोहळ्यात पायी चालत पंढरपूरकडे निघालेल्या भाविक भक्तांसाठी प्रत्येक मुक्कामाच्या व विसावाच्या ठिकाणी 6 मसाज यंत्राने पाय चेपून देण्याची आणि 8 ते 10 लोक पायांना तेलाने मालिश करण्यासाठी नेमले आहेत. पालखी सोहळा पुढील मुक्कामाच्या ठिकाणी अथवा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत ही व्यवस्था पुढे जाऊन तैनात असते. या व्यतिरिक्त वारकऱ्यांना त्यांच्या सोबत ठेवण्यासाठी आयोडेक्स किंवा झेंडूबाम मोफत वाटप करण्यात येत आहे. पायांना जास्त ठणका असेल तर वैद्यकीय कक्षाच्या ठिकाणी डायक्लोफिनॅक मलम दिले जात आहे. दरवर्षी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेकडून नानाविध सेवांची व्यवस्था करण्यात येते, परंतु यावर्षी करमाळा पंचायत समितीने एक पाऊल पुढे जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना आराम मिळेल अशी व्यवस्था केली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली. या विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली. आपले गेले घरी माणसायला बरं वाटतंय ना? थांबा थांबा विचार. काय होत नाही, पांडुरंगाचे आशीर्वाद तुम्हाला. माऊली तुमचं नाव सांगा. चंद्रकला हरिचंद्रे. बा वय किती आहे तुमचं? 75. 75. किती वर्ष झाले आता तुम्ही वारी करताय? 25 वर्ष होऊन गेले. आता हे जिल्हा परिषद सोलापूरने ही तुमची सोय केलेली आहे, तुमचं मनोगत काय, तुम्हाला कसं वाटतंय? माऊली कुठून आलात तुम्ही? शिवगेदार. किती वर्ष झालं वारी करताय? 15. बरे, आता काय तुम्हाला अनुभव आलाय का नवीन? पहिल्याच्या वारीत आणि ह्या वारीमध्ये काय फरक आहे का? सगळी सोय होतीये. बर, अजून कुठली सोय करायची राहिली का? पाय राहिले का दुखायचे? पाय दुखतेत. बर, आता मशीन मध्ये घातल्यावर दुखायचे राहतील का? काय माहिती आता. चांगलंय म्हणते. माऊली कुठून आलात तुम्ही? इगतपुरी. इगतपुरी किती वर्ष झालं? दुसरं वर्ष आहे. बरं, आता ही तुम्हाला शौचालयाची सोय केलेली आहे, तुमच्या आंघोळीची सोय केलेली आहे, तुमचे हा पाय दाबून बसण्याची सुद्धा सोय केली आहे, याबद्दल काय तुम्हाला वाटतंय? चांगलं वाटतंय. साहेब या की. हो साहेब, आता जाणवायला लागले.